आपण पाहताय दुपारच्या बातम्या आणि बातमी आहे गोविंदा पथक आणि मुख्यमंत्र्यांच्या मध्ये झालेल्या ऑनलाईन बैठकीची. ही ऑनलाईन बैठक थोड्याच वेळापूर्वी पार पडली आणि समितीनं मुख्यमंत्र्यांच्याकडे काही मागण्या समोर ठेवलेल्या आहेत. जिथे आम्ही सराव करतो, ज्या जागेची आम्ही पूजा करतो, त्या जागेवरतीच मानाची दहीहंडी फोडण्यासाठी परवानगी द्या अशी आग्रही आणि एकमुखी मागणी सर्व गोविंदा पथकांच्या वतीनं करण्यात आले. लसीचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत, तेच या दहीहंडीत सहभागी होतील. पथकं दुसरीकडे हंडी फोडण्यासाठी जाणार नाहीत असंही या समन्वय समितीचं म्हणणं आहे. जिथे आम्ही ही मानाची दहीहंडी एकच फोडू तर तिथली सर्व जबाबदारी आमची असेल असंही या समितीनं म्हटलंय. उदय, काही निर्णय झाला या बैठकीत? म्हणजे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री कार्यालय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत देण्यात आलेला आहे की यंदाचा दहीहंडी उत्सव हा गेल्या वर्षीप्रमाणेच होणार नाहीये हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. कारण तिसरी लाट कधीही येऊ शकते आणि तिसरी लाट ही पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षाही अधिक धोकादायक असणार आहे, अधिक वेगाने पसरणारी असणार आहे. कारण या बैठकीला टास्क फोर्सचे तज्ज्ञ डॉक्टर देखील होते, त्यांनी देखील ही गंभीर परिस्थिती सध्या काय उद्भवलेली आहे ती सांगितलेली आहे. केरळमध्ये सध्या परिस्थिती आहे, जगभरातल्या विविध देशांमध्ये तिसऱ्या लाटेमध्ये काय परिस्थिती उद्भवलेली आहे आणि भारतामध्ये नेमकी काय उद्भवू शकते ही सर्व आढावा जी आहे त्या बैठकीत मांडण्यात आला. आणि एकूणच गंभीर परिस्थिती ओळखून यंदाचा दहीहंडी उत्सव हा प्रतिकात्मक म्हणजे कुठल्याही मानवी मनोरे न रचता साजरा करावा अशी विनंती करण्यात आलेली आहे. आणि हा दहीहंडी उत्सव जो आहे हा जर जपायचा असेल तर आधी आपली माणसं जपावी लागतील, आपली लोक जपावी लागतील, त्यांचं आरोग्य जपावं लागेल, जनता सुरक्षित राहिली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिलेला आहे की प्रतिकात्मक करा, मात्र कुठल्याही प्रकारे मानवी मनोरे जे आहे ते रचले जाता कामा नये. बरं, उदय तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे यावेळेचा दहीहंडी उत्सव सरकारनं तरी असं म्हटलंय की कोणत्याही प्रकारचे मनोरे रचले जाऊ नयेत, केवळ प्रतिकात्मक व्हावा. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, फेसबुक ट्विटरवर फॉलो करा, तसंच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.